आता पाहूया तर टॉप 9 राजकीय बातम्या. आमदार अपात्रतेबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार अपात्रतेबाबत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर एकत्रित सुनावणी होणार. राहुल नार्वेकर आज कोर्टामध्ये सुधारित वेळापत्रक देणार नाहीत. याआधी तयार केलेलं वेळापत्रकच कोर्टामध्ये सादर करणार. कोर्टानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकामध्ये बदल करण्याची नार्वेकरांची भूमिका. सूत्रांची माहिती. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर. 31 ऑक्टोबरला होणारी सुनावणी लांबणीवर. चोर दरोडेखोरांना राहुल नार्वेकरांकडून संरक्षण. संजय राऊतांचा नार्वेकरांसह शिंदे गटावर जोरदार हल्ला. बोल, राऊतांकडून शिंदे गटाचा वारंवार चोर दरोडेखोर असा उल्लेख. चोरांचे सरदार म्हणून काम करू इच्छितात की संविधानाचे रखवालदार म्हणून काम करू इच्छितात हे त्याने ठरवायला पाहिजे. या महाराष्ट्राला चोरांच्या सरदारांची गरज नाही, या महाराष्ट्राला संविधानाच्या रखवालदारांची गरज आहे. दंगली घडवण्याचे आदेश ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर गोऱ्हेंना दिले. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. मिलिंद नार्वेकर हे उद्धवजींचे आज पण खासगी सचिव आहेत आणि मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंचेच आदेश होते की तुम्ही महाराष्ट्रामध्ये दंगल घडवा. नाना पटोले तडकाफडकीत दिल्लीला रवाना. दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडची भेट घेणार. नागपूरमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये झालेला वाद आणि पक्ष संघटनेच्या इतर विषयांवर सुद्धा चर्चा होणार. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज ठाण्यामध्ये महत्वाची बैठक. बैठकीला शिंदेगडाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार, उपनेते, जिल्हाप्रमुख यांना उपस्थित राहण्याचे निर्देश. मुख्यमंत्री स्वतः बैठकीमध्ये मार्गदर्शन करणार. म्हाडा इमारतीच्या पुनर्विकास धोरणाविरोधात ठाकरे गटाचा आज मंत्रालयावर मोर्चा. दुपारी 12 वाजता मोर्चा मंत्रालयावर धडकणार. जानेवारी 2024 अखेर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची आचारसंहिता लागण्याची शक्यता. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीमध्ये मोठं विधान. आणि आता आपण पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तुम्ही जागा द्या. अजितदादांनी बैठकीमध्ये सांगितलं, मी जागा देण्यास नकार दिला. मीरा बोरवणकरांचा अजित पवारांवर थेट आरोप. अजितदादा यांचा मी नाम कुठे पुस्तक मध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होता की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँड ओव्हर करा. माझे अगोदरचे कमिशनर ह्या प्रोसेस मध्ये जर ते इन्वॉल्व्ह होते तर त्या का देऊन गेले नाही, त्यांनी का हँड ओव्हर केलं नाही. येरवड्यातल्या पोलिसांच्या जमिनीचा वाद वाढला. बोरवणकरांनी पुरावे द्यावेत अन्यथा अब्रू नुकसानीचा खटला करणार. अजित पवार गटाच्या रुपाली साकणकरांचा इशारा. मीरा बोरवणकर जे बोलतात बोलणं फार सोपं असतं, त्याच्यासाठी फार काय लागत नाही. बोलल्यानंतर पत्रकार परिषद घेणं फार सोपं असतं, त्याच्यासाठीही विशेष काय लागत नाही. आता खरं आहे ते म्हणजे त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचे पुरावे सादर करावे. त्यांनी जर पुरावे सादर केले नाही तर आम्ही आमच्याकडून त्यांच्यावरती मानहानीचा दावा दाखल करू. महाराष्ट्रातील 12 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करण्याबाबत आज सुनावणी. होयर, पवार, लेखी, लिंगायत यासह 12 जातींचा समावेश. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर सुनावणी घेणार. मनोज जरांगे 20 ऑक्टोबरला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार तर 20 आणि 21 ऑक्टोबरला पुणे जिल्ह्यामध्ये मराठा समन्वयकांना भेटणार. मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन आरक्षणावर तातडीनं तोडगा काढावा. मनोज जरांगेंची पंतप्रधानांकडे मागणी. याच्यात आणि अमित शहा साहेबांनी त्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. हे 3-4 लोकांना एकत्र बसून मुख्यमंत्री साहेब आणि पंतप्रधान साहेबांनी बसून हा विषय खूप आता गंभीर आहे आणि समाज हा वर्ग मराठा समाज खूप मोठा आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. जरांगेंच्या सभेला हिंसक वळण लावण्याचा सरकारचा डाव. मराठा समाज शांत राहिल्यानं सरकारचा डाव फसला. विनायक राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप. आणि ह्या मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागावं अशी इच्छा असणारे बरेच जण महाराष्ट्राच्या शासनामध्ये जे बसले होते आणि त्यांचा जो डाव होता तो डाव फसला आणि मराठा समाजाने नेहमीप्रमाणे शांतता सुव्यवस्था कायम ठेवली. राजू शेट्टींची सोलापूरमधील शिरोळमध्ये आत्मक्लेश यात्रा. गळीत हंगामापूर्वी उसाला 400 रुपये दुसरा हप्ता देण्याची मागणी. आत्मक्लेश यात्रा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाणार. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालतं. मुख्यमंत्र्यांनी सगळी सूत्रं अजित पवारांच्या हाती द्यावीत. अजित पवार साखर कारखानदारांचे कैद. आत्मक्लेश यात्रेदरम्यान राजू शेट्टी यांची टीका.
सरकार अजित पवारांच्याच इशाऱ्यावर चालतंय हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे अजून सीझन कधी सुरू व्हायचा आहे हा निर्णय सरकारनं घेतलेला नाही. मग अजित पवार कसे काय तारीख देऊ शकतात? याचा अर्थ अजित पवार जे ठरवतात तेच साखर उद्योगामध्ये होत आहे. जळगावच्या जामनेरमध्ये अजित पवार गटाची बैठक. जामनेरमध्ये पक्ष बांधणीसाठी कामाला लागण्याचे जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन. आता पाहूया टॉप 9 महत्वाच्या बातम्या. मुंबईत आज ग्लोबल मॅरिटाईम इंडिया समिट 2023 आयोजन. बीकेसीमध्ये भारतातील सर्वात मोठा मॅरिटाईम इव्हेंट. पंतप्रधान मोदी व्हीसीद्वारे कार्यक्रमाचं उद्घाटन करणार. मुंबईतला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद राहणार. धावपट्ट्यांची दुरुस्ती करण्यात येणार. एफआरपी रक्कम थकवलेल्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना. 31 साखर कारखान्यांनी 1500 कोटींची एफआरपी रक्कम थकवली. पंकजा मुंडे, संजय पाटील, संग्राम थोपटे, अमरसिंह पंडित यांच्या कारखान्यांचा समावेश. समलिंगी विवाहाच्या कायदेशीर मान्यतेसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार. केंद्र सरकारचा अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास विरोध. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपूल कोसळतानाचा आणखीन एक सीसीटीव्ही समोर. उड्डाणपुलाखाली बसलेले लोक थोडक्यात बचावले. चिपळूणमधील पूल कोसळल्याप्रकरणी 3 तज्ञांची समिती गठीत. तर दोषींवर कारवाई करण्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश. या संदर्भामध्ये नॅशनल हायवेच्या मंत्रालयाने 3 जणांची तज्ज्ञ लोकांची कमिटी या संदर्भामध्ये जे IITN आहेत आणि त्यांना या सर्व विषयाची पूर्ण माहिती आहे त्यांची कमिटी नेमलेली आहे. IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात भूनुकसानीचा दावा दाखल. NCBचे लीगल ॲडवायझर जापान बाबू यांच्या नावाचा उल्लेख वानखेडे यांनी एका याचिकेदरम्यान केल्यानं दावा दाखल. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड प्रकरण. यामध्ये 6 जणांसह एका अल्पवयीन आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल. नवी मुंबईच्या कामोठेमध्ये पटेल समाजाचे गरब्यानिमित्त वादग्रस्त बॅनर. पटेल समाजाशिवाय कुणाला प्रवेश नाही असा बॅनरवर आशय. मनसेच्या हस्तक्षेपानंतर हटवला बॅनर. मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये कार काढण्याच्या वादातून पिता पुत्राची कार चालकाला बेदम मारहाण. मारहाणीनंतर चालकाच्या अंगावर पाळीव कुत्रा सोडून केलं जखमी. मुळगावकर पिता पुत्रांना अटक. विरारमध्ये गरबा खेळताना राडेबाजी करणाऱ्या तरुणांना विरार पोलिसांनी पळवलं. हातामध्ये काठे घेऊन पोलीस आल्याचं कळताच राडेबाजी करणाऱ्या तरुणांनी धूम ठोकली. उल्हासनगर कॅम्पजवळ दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. तरुणाकडून आरोपीविरोधात गुन्हा दाखल. मलबार हिल इथल्या बाणगंगा तलावामध्ये पितृपक्ष श्राद्धाचा माशांना फटका. निर्माल्य तलावातील पाण्यामध्ये मिसळल्यानं माशांचा मृत्यू. परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य. कल्याण रेल्वे स्थानकावर TC विशेष तपासणी मोहीम. एका दिवसामध्ये 4438 प्रवाशांवर कारवाई तर 16 लाखांहून अधिक दंड वसूल. उल्हासनगरमध्ये होमगार्ड तरुणाची दुचाकी चोरीला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध सुरू. अंधेरीमधल्या मेट्रो 2 मार्गिकेखाली नवीन उड्डाणपूल बांधण्याचा महापालिकेचा विचार. जुहू जंक्शनवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय करण्यासाठी निर्णय. विरार लोकलमध्ये गरब्याची धूम. महिलांनी चालू लोकलमध्येच गरब्यावर ठेका धरल्याचा व्हिडिओ समोर. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्रीडा स्पर्धेमध्ये नियोजनाचा अभाव. स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची स्पर्धा होऊन सुद्धा नोंद होत नसल्यानं संताप व्यक्त.